मित्रांनो नमस्कार. एका महत्त्वपूर्ण विषयाबद्दल आपण अधिक माहिती घेणार आहोत. विद्यापीठ आणि महाविद्यालयामध्ये प्रथम वर्षाचे वर्ग 1 ऑक्टोबरपासून सुरू करण्यासाठी आणि ते सुरू होणं आवश्यक आहे अशा प्रकारचं UGCनं घोषित केलेलं आहे. सर्व विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या शैक्षणिक सत्राच्या 2021 आणि 2022 शैक्षणिक सत्राच्या प्रथम वर्षाच्या पदवीधर आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा प्रवेश 30 सप्टेंबरपर्यंत पूर्ण झाले पाहिजेत आणि दोन्ही स्तरावरील प्रथम वर्षाच्या बॅचचे वर्ग 1 ऑक्टोबरपर्यंत सुरू होणे आवश्यक आहे. विद्यापीठ अनुदान आयोगानं अशा प्रकारचं पत्र काढून घोषित केलेलं आहे. 12वीच्या बोर्ड परीक्षेच्या निकालाच्या प्रकाशनास उशीर झाल्यास विद्यापीठे आणि महाविद्यालये 18 ऑक्टोबरमध्ये प्रथम वर्षाच्या बॅचचे वर्ग सुरू करू शकतात असंही त्यांनी घोषित केलेलं आहे. 10वीच्या परीक्षेचा निकाल 1 जुलैपर्यंत जाहीर होणे अपेक्षित आहे. 12वीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर महाविद्यालय आणि विद्यापीठामधील प्रवेश प्रक्रिया सुरू होणे आवश्यक आहे असं UGCला वाटतं. वर्ग सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ऑफलाईन आणि ऑनलाईन किंवा मिश्रित पद्धतीने शिकवले जाऊ शकते असं UGCने शुक्रवारी जाहीर केलेल्या 2021-22 शैक्षणिक कॅलेंडरच्या मार्गदर्शक सूचनामध्ये सांगितले आहे. सध्याच्या 2020-21 सत्रापर्यंत विद्यापीठे व महाविद्यालयांना टर्मिनल किंवा सेमेस्टर व अंतिम वर्षाची परीक्षा घेणे अनिवार्य असेल. या परीक्षा 31 ऑगस्टपर्यंत पूर्ण झाल्या पाहिजेत. सर्व विद्यापीठे व महाविद्यालयीन प्राचार्यांना देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार चाचण्या ऑफलाईन ऑनलाईन किंवा मिश्रित पद्धतीने घेण्यात येऊ शकतात. टर्मिनल सेमेस्टर किंवा अंतिम वर्षाची परीक्षा COVID संबंधित विहित प्रोटोकॉल मार्गदर्शक सूचनानुसार 31 ऑगस्ट 21 पर्यंत ऑफलाईन ऑनलाईन किंवा मिश्रित पद्धतीने घेणं अनिवार्य आहे. लॉकडाऊन दरम्यान पालकाकडून होणाऱ्या आर्थिक अडचणी लक्षात घेता प्रवेश रद्द झाल्यास संस्थांना विद्यार्थ्यांना पूर्ण फी परत करावी लागेल. संस्थांनी यावर्षी 31 ऑक्टोबरच्या आत शुल्क परत करणं आवश्यक आहे असंही स्पष्ट केलेलं आहे. हेही स्पष्ट करण्यात आलेले आहे की 2021 पर्यंतचे रद्दबातल स्थलांतर केल्यामुळे सर्व शुल्कासह संपूर्ण शुल्क परत केले पाहिजे, म्हणजे 0 शुल्क रद्द आकारले जावे. त्यानंतर डिसेंबरपर्यंतचे प्रवेश रद्द मागे घेतल्यानंतर 2021 रोजी विद्यार्थ्याकडून गोळा करण्यात आलेली संपूर्ण फी प्रक्रियेसाठी 100 रुपयेपेक्षा जास्त कपातीनंतर परत केली पाहिजे. मार्गदर्शक सूचनानुसार संस्था त्यांचे वर्ग अंतर्गत परीक्षा आणि 2021-22 सत्राच्या ब्रेकचे 2021 ते 31 जुलै 2022 या कालावधीत योजना आखू शकतील. COVID-19 सद्यस्थितीबद्दल आणि भविष्यात येणाऱ्या अडचणीबद्दल हे नियोजन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे असं UGCनं घोषित केलेलं आहे. तर मित्रांनो, जाता जाता आपल्याला विनंती आहे की कृपया माझं चॅनल सबस्क्राईब करा. पुनश्च आपले आभार, धन्यवाद.